फास्ट एक स्क्रीन का करके शुरू करते हैं। ओके लेट्स स्टार्ट फ्रॉम ऑडिटर। तो सीएम ऑनलाइन कॉन्फ्रेंस तो लेट्स स्टार्ट ऑन लेक्चर जस्ट सीएम लेट्स प्लीज काल अपन प्लेन मध्ये वेरियस फॉर्म फाइल त्याचं पुढचं पार्ट काल आपण पाहिजे याच्यामध्ये तो व्हॉट आर दोज फॉर्म्स हियर इथे झाले सपोर्ट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मुझे तो कहीं टाइम पास की प्रोसेस ये साथ में जो फॉर्म पाइल कल के साथ रिवाइज करूं चैनल का अपन नेक्स्ट फॉर्म हो ठीक है तो वो कौन से कल का फॉर्म है तो ये फॉर्म होता इक्वेशन ऑफ क्लेम परफेक्ट टू 1 पॉइंट एंड परपेंडिकुलर टू गिवन वेक्टर First form is the equation of a plane passing through equation of plane passing through 1 point. Theta point is the path and perpendicular to given vector So दोन form. पहिला फॉर्म म्हणजे वेक्टर फॉर्म आणि दुसरा म्हणजे कोणता कार्टेशियन फॉर्म आता पाहिला सिग्नल आपल्याला पॉइंट डायरेक्टर्स पॉइंट ऑफ इक्वेशन ऑफ ठीक आहे 1 मिनिट ओनली 1 मिनिट थांबा जरा एकच मिनिट थांबा एक
ओके तो पहला बिट तर आपण पाहिले त्यामध्ये इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू वन पॉइंट एंड परपेंडिकुलर टू गिवन वेक्टर म्हणजे आपला प्लेन एका पॉइंट मध्ये पास आहे आणि एक वेक्टरला परपेंडिकुलर आहे ना. तर आपण किती फॉर्म पाहिले दोन फॉर्म पाहिले एक म्हणजे त्याचा वेक्टर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म मध्ये काय होतं फॉर्म सांगा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार हा फॉर्म पाहिला. त्यानंतर दुसरा फॉर्म पाहिला वेक्टर फॉर्मचा. नंतर कोणता फॉर्म पाहिला त्याचा कार्टेशियन फॉर्म. कंडीशन फॉर्म मध्ये काय होतं अँगलेशन पहिला सांगा ए इंटू एक्स मायनस एक्स वन बी इंटू वाय मायनस वाय वन आणि प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन दॅट इज इक्वल टू किती झिरो. ज्यांनी हे कालचं लेक्चर मिस केलेलं आहे त्या लोकांनी आवर्जून काल लेक्चरची रेकॉर्डिंग पाठवलेली आहे ते 100% पहा. कारण पूर्ण प्लेन चॅप्टर या थेरीवर आहे. ज्याला थेरी कळाली त्यालाच फक्त याचे प्रश्न सॉल्व करता येतात. आला सर तर फॉर्म्युला साधे झालेले. प्लेन एका पॉइंट मध्ये पास असेल आणि एक व्यक्ती जर परपेंडिक्युलर असेल तर अशी कंडिशन बघा. एक प्लेन आहे हा प्लेन एखादा पॉइंट मध्ये पास असेल समजा हा पॉइंट ए आहे येथून हे पास असतील ए ऑफ ए बार आणि एक व्यक्ती त्याला एन बार कोणे परपेंडिक्युलर किंवा याला काय म्हणते नॉर्मल. आता असताना प्लेन मध्ये एक मनाचा एक पॉइंट घेतो आपण पी ऑफ आर बार त्या दोघांना जॉईन करतो आपण. तर आता हा एन बार एपीला काय असेल परपेंडिक्युलर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असेल झिरो. त्याला जर सॉल्व केलं तर पहिला फॉर्म काय भेटतो वेक्टर फॉर्म आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू गिवन वेक्टर आणि हे कोणता फॉर्म तुमचा कार्टेशियन फॉर्म ऑफ दॅट फॉर्म. याला तुम्हाला पर्याय मी सांगितलं होतं याला असं पण इथे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी सांगितलं होतं का. कारण या दोघांना जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटतात स्केलर व्हॅल्यू भेटतात म्हणजे काहीतरी नंबर भेटतात त्यामुळे याला असं पण येते याला म्हणते स्केलर प्रोडक्ट फॉर्म. ठीक आहे आणि कोणता फॉर्म त्याचा कार्टेशियन फॉर्म. दुसरा फॉर्म असून काय पाहिजे की प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन काय पासिंग थ्रू त्याच्यातून पासिंग थ्रू टू नॉन कोलिनियर पॉइंट passing through two points, say passing through A of A bar and parallel to two vectors, from say B bar and C bar. ये जो मुझसे दोनों form, पहला form है जो उनका vector form, जैसा vector form क्या होता है वगैरह वगैरह, condition कैसी होती, ये था ना plane मध्ये, आप plane है समझा. या प्लेन मध्ये एक पॉइंट मध्ये ऑलरेडी पास आहे आणि याच्यामध्ये दोन वेक्टर्स आहेत बी बार आणि सी बार. जे प्लेनला पॅरलल आहे किंवा प्लेन मध्ये आहे तर लक्षात घ्या हे दोन प्लेन असतील म्हणजे जर प्लेन या दोन वेक्टरला पॅरलल असेल तर या वेक्टरचा क्रॉस म्हणजे काय बी बार क्रॉस सी बार प्लेनला कसा असेल परपेंडिक्युलर. तर हे दोन वेक्टर बी बार क्रॉस सी बार काल कंडिशन सांगितली होती की बघा बी बार जर असा असेल सी बार असा असेल दोन्ही ज्याला पॅरलल आहे तर यांचा क्रॉस जर केला पण तर याचा क्रॉस आपल्याला कसा असेल परपेंडिक्युलर. तर त्यामुळे याचा फॉर्म काय असेल फक्त याच्यामध्ये रिप्लेस आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे त्याचा वेक्टर फॉर्म. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये हे आहे तुम्हाला वेक्टर फॉर्म असतो आणि याच्यामध्ये कोणता असतो स्केलर फॉर्म कोणता पॅरामेट्रिक फॉर्म याच्यामध्ये कार्टेशियन फॉर्म नसतो याच्यामध्ये कोणता असतो पॅरामेट्रिक फॉर्म. कारण मी सगळे घेतलेला आहे ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी आज आवर्जून कालचा व्हिडिओ पहा काल जे तुम्हाला पाठवलेला आहे ते सगळे सगळ्यांनी पाहा आलं लक्षात. कारण सगळे डिटेलमध्ये घेतलं आता मी पुन्हा डिटेलमध्ये घेणार नाही फक्त फॉर्म्युला सांगाल. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये काय आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स न्यू बार प्लस न्यू लॅम्बडा टाइम्स बी बार प्लस न्यू टाइम्स सी बार त्याचा कोणता फॉर्म आहे पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ प्लेन. काल एवढं बोलणं झालं होतं याच्यावरती रिमार्क झाले होते आपले है ना. एक वेक्टर जर प्लेन एक पॉइंट मध्ये पास असतील आणि एक वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर प्लेनचा दोन फॉर्म वेक्टर फॉर्म आणि कोणता कार्टेशियन फॉर्म. पुन्हा जर प्लेन पासिंग थ्रू पॉइंट असतील आणि पॅरलल टू टू वेक्टर्स बी बार सी बार असतील तर प्लेनचा दोन फॉर्म वेक्टर फॉर्म आणि कोणता पॅरामेट्रिक फॉर्म याच्यामध्ये कार्टेशियन फॉर्म येणार नाही. ठीक आहे मग आता आज आपण नवीन फॉर्म बिलकुल थोडं जास्त पाच फॉर्म आहे याच्यामध्ये तर नवीन फॉर्म काय आहे लक्षात घ्या. आता आपल्याला काय येत आहे
ते प्रूफ सहित अपन प्रूफ के लिए अड़चण थेरम च मध्यम है प्रूफ के लिए थर्ड फॉर्म थर्ड फॉर्म आज थेरी पार्ट कंप्लीट करून टाकू तो उद्या आपल्याला प्रश्न बघता येईल. प्रश्न खूप सिंपल आहे, ज्या लोकांना थेरी कळाली त्याला प्रश्न इझिली सॉल्व करता येईल. नेक्स्ट पीट आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन असा प्लेन जे की तीन नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये पास आहे. समजा हा प्लेन सपोज दिस आवर प्लेन ओके दिस प्लेन इज पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय. समजा एक पॉइंट इथे आहे ए ऑफ ए बार, दुसरा पॉइंट समजा इथे आहे बी ऑफ बी बार, आणि तिसरा पॉइंट समजा काय म्हणजे सी ऑफ सी बार. ठीक आहे, आणि एक म्हणायचा पॉइंट म्हणजे कोणता तर असं जर असतील एखादा प्लेन जर तीन नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये पास असतील, आता बघा विशेष म्हणजे हा जे प्लेन आहे आपण तीन नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये पास का केलं, कारण समजा हा जर प्लेन आता हे जे पॉइंट जर कोलिनियर असतील म्हणजे एका प्लेन वर असतील तर याच्यातून तुम्हाला इन्फायनाईट नंबर ऑफ प्लेन तुम्हाला काढता येतो आणि त्याच्यामुळे प्लेनची इक्वेशन काढता येत नव्हती. म्हणून आपण जे पॉइंट घेतले त्याच्याशी घेतले नॉन कोलिनियर. कोलिनियर जर घेतला असतं तर बघा आता एक दोन तीन हे पुस्तक असेल बघा हे पॉइंट जर कोलिनियर आहे इन्फायनाइट नंबर ऑफ प्लेन तुम्हाला काढता येतो. एक प्लेन दोन प्लेन असं पूर्ण पुस्तकात जेवढे पेजेस आहेत ते सगळे प्लेन्स आहेत. त्यामुळे लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये हे जे पॉइंट घेतले हे पॉइंट कसे घेतले नॉन कोलिनियर. एक इकडे घेतला इकडे घेतला आणि इकडे घेतला. पॉइंट जर कोलिनियर आले असते तर त्यामुळे आपण इन्फायनाइट नंबर ऑफ प्लेन्स आपल्याला ड्रॉ करता आला असता आणि प्लेनची इक्वेशन काढायला म्हणजे अवघड गेला असता. त्यामुळे आपण इथे जे प्लेन मध्ये पॉइंट घेणार आहे ते कसे घेणार आहे नॉन कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, हे पॉइंट क्लिअर करा. आता त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांमध्ये हे पॉइंट कॉमन आहे त्याच्यामध्ये काय करते तुम्हाला ऍक्च्युअली हे सगळे काय आहे तिन्ही वेक्टर. हा वेक्टर ए बी बार, हा वेक्टर ए सी बार आणि हा वेक्टर ए सी बार हे तिन्ही वेक्टर काय आहे कोप्लॅनर आहे. हे तिन्ही वेक्टर काय आहे कोप्लॅनर आहे. तर कोप्लॅनर जर असतील तर याच्यामध्ये त्यांचा जर तिन्ही वेक्टर कोप्लॅन असतील आपण हे बघितलेलं आहे वेक्टर मध्ये ए बार बी बार सी बार जर कोप्लॅन असतील एकाच प्लेन मध्ये असतील यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय असतो झिरो. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू काय असतो त्याच्यामध्ये तीन वेक्टर कोप्लॅनर आहे. त्यामुळे आपल्याला सांगतोय वेक्टर ए बी बार डॉट वेक्टर ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू किती असते झिरो.
रिलेशन से मेरा यस एंड नोट ऑफ सब लिविश्वर्स बट ठीक है जिससे लेंगे चलेगा जो सी टैक्स चलेगा जिससे चलेगा जो सी यस टेल मी यस सर ओके चलो तर तीन वेक्टर कोपेनर असतील ओके तर तीन वेक्टर कोपेनर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे त्यांचा बॉक्स प्रोडक्ट किती असतो 0 आणि त्यामध्ये आता तुम्हाला काय करता येईल ज्याच्यामध्ये तीन वेक्टर आहे एक वेक्टर ए बी बार आहे एक वेक्टर ए बी बार आहे आणि एक वेक्टर ए सी बार आहे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असेल 0 मग तुम्हाला सांगा ए बी बार चा पोझिशन वेक्टर बी चा पोझिशन वेक्टर आर बार ए चा पोझिशन वेक्टर स्मॉल ए बार डॉट मग याच्यामध्ये काय AB bar cross AC bar minus A bar तिकडे पाठवतो plus A bar AB bar cross AC bar हे झालं त्याचा वेक्टर इक्वेशन ऑफ इन शॉर्ट हे लक्षात घ्या हा फॉर्म मध्ये काय होणार की याच्यामध्ये हे जे दोन वेक्टर आहेत AB आणि AC यांचा जे क्रॉस आहे त्या दोन वेक्टरचा क्रॉस ऍक्च्युअल काय असेल प्लेन ला काय असेल परपेंडिक्युलर असेल AB आणि AC या दोन वेक्टरचा क्रॉस प्लेन ला कसा असेल परपेंडिक्युलर असेल तर यावेळेस तुम्हाला जे प्लेन चा पहिला फॉर्म होता आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार हा जो प्लेन चा पहिला फॉर्म होता त्याच्यामध्ये फक्त रिप्लेस दॅट एन बार बाय ए बी बार क्रॉस ए सी बार थोडस करता येईल ए बार डॉट रिप्लेस दॅट एन बार बाय ए बी बार क्रॉस म्हणजे सेम फॉर्म्युला फक्त एवढं त्याच्यात घ्यायचं याच्यामध्ये तीन नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये ए बी आणि ए सी या दोन वेक्टरचा क्रॉस प्लेन ला कसा असेल परपेंडिक्युलर असेल तर प्लेन चा फॉर्म काय भेटणार तुम्हाला माहित आहे म्हणजे प्लेन आता काय झाला प्लेन चा फॉर्म काय झाला आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार म्हणजे फक्त काय करायचं रिप्लेस केलं आता इथे नॉर्मल कोण आहे ए बी आणि ए सी चा क्रॉस या प्लेन ला काय आहे नॉर्मल आहे म्हणजेच काय परपेंडिक्युलर आहे तर रिप्लेस दॅट बाय ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस व्हेरी सिम्पल वन दिस इज सेट विद this form is set with a vector equation of plane passing through three non-collinear points पुस्तकात असं दिलेलं होतं पुस्तकात त्यांनी अजून याच्यामध्ये तर सिम्प्लिफाय केलेलं आहे पण हे पण चालेल आणि जर तुम्हाला पुस्तकाचं पाहिजे असेल तर काय करायचं याच्यामध्ये बघा ही स्टेप झाली आता बघा पुस्तकातला पाहिजे असेल तर काय करायचं इथून फक्त तुम्हाला चेंज करायचं आर बार मायनस ए बार डॉट आता पुन्हा ए बी बार सुद्धा तुम्हाला पोझिशन वेक्टर घेते ए बी बार पोझिशन वेक्टर काय बी बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार हे झालं दिस फॉर्म आता इथे जर तुम्ही पाहिला तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार किंवा असं ठेवलं तरी चालेल दोन्ही ब्रॅकेट तर पुन्हा हे काय आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये एक वेक्टर बाहेर आणि दोन वेक्टरचा क्रॉस दॅट इज इक्वल टू किती 0 तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला म्हणता येईल हे वेक्टर्स काय आहे कोप्लेनर आहे कोप्लेनर म्हणजे पहिला वेक्टर दुसरा वेक्टर आणि तिसरा वेक्टर याला तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्टला काय करते बॉक्स प्रोडक्ट मध्ये सुद्धा लिहित आहे आर बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार आणि सी बार मायनस ए बार म्हणजे बघा ना हे तुम्हाला माहिती आहे ना ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फॉर्म मध्ये याला असं लिहिलं तरी चालेल किंवा याला असा लिहिलं तरीही चालेल दोघांचा मिनिंग काय असतो सेम स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये लिहा किंवा बॉक्स प्रोडक्ट मध्ये लिहा तर सिम्पली हे जे आहे या फॉर्म मध्ये पहिला वेक्टर बाहेर आणि ह्या दोन वेक्टरचा क्रॉस तर हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फॉर्म मध्ये त्याला आपल्याला बॉक्स प्रोडक्ट फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येईल तर हा त्याचा कोणता फॉर्म आहे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन हा वापरा किंवा आपण जे काढलेला आहे हा वापरा दोघांचा मिनिंग कसा आहे सेम याला फर्दर जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर या प्रकारचा येतो ठीक आहे कळलं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन यस टेल मी नाउ हा वेक्टर कसा काढायचा सगळ्यांना बघा ज्याला नाही कळलं त्याला पुन्हा एकदा समजून सांगतो मी इथं काय करायचं बघा तर यामध्ये
आपल्याला पहिले काय करता येईल लक्षात घ्या, पुन्हा एक बार एकदा सांगतो तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं आणि कसं लक्षात घ्यायचं ते पहिले समजून घेणे व्यवस्थित, तर तुम्हाला फॉर्म बसत आहे. तर काय ऍक्च्युअल कंडिशन काय, एक प्लेन आहे, हा प्लेन तीन नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये पास आहे. तीन नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे पहिला पॉइंट घेतला ए, दुसरा पॉइंट घेतला बी आणि तिसरा पॉइंट घेतला इथे सी. या वेक्टर पासून जॉईन करूया, हा झाला वेक्टर ए बी बार, हा झाला वेक्टर ए सी बार. प्लेनचा इक्वेशन पॉइंट पी घेतल्याशिवाय येत नाही, हा झाला प्लेनचा पॉइंट. मग नंतर आता शॉर्ट मध्ये जर लक्षात घ्यायचं असेल तर सर्वात पहिले हा लक्षात घ्या, एकतर तुम्हाला डायरेक्ट काढता येईल जर तुम्हाला पहिला फॉर्म असतील तर. सर्वात सिंपल, या दोन वेक्टरचा क्रॉस, ए बी चा आणि ए सी या दोन वेक्टरचा क्रॉस असेल ए बी बार क्रॉस ए सी बार. आता मागेच बघितलं ना आपण, दोन वेक्टर जर प्लेनला पॅरल असतील किंवा प्लेन मध्ये असतील तर त्यांचा क्रॉस प्लेनला काय असतो, परपेंडिक्युलर. त्याच्यावर दोन वेक्टर ए बी बार आणि ए सी बार हा प्लेन मध्ये असतात, याचा क्रॉस हा प्लेनला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. तर डायरेक्ट तुम्ही या फॉर्म्युला मध्ये सुद्धा ठेवून लक्षात येते की हा आपल्याला फॉर्म लक्षात येईल, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. त्याच्यामध्ये मला सांगा एन बार कोण आहे, ए बी बार क्रॉस ए सी बार. सिम्पली या एन बार च्या जागी तुम्हाला हा सुद्धा फॉर्म्युला असा रिप्लेस करता येईल लक्षात ठेवण्यासाठी. आता डायरेक्टली नाही तर मग याला जर डिराईव्ह करायचं असेल तर काय करता येईल, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये तीन वेक्टर झाले या प्लेन मध्ये, एक वेक्टर ए बी बार, एक वेक्टर ए बी बार आणि एक वेक्टर ए सी बार. बघा शॉर्टकट सांगितलं लक्षात ठेवण्यासाठी. आता जर तुम्हाला पाहिजे असेल हे आला कसा, तर बघा हा एकाच प्लेन मध्ये तीन वेक्टर आहे, म्हणजे तीन वेक्टर काय आहे, को प्लेनर आहे. तर जेव्हा तीन वेक्टर को प्लेनर असतात तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट एक वेक्टर डॉट दुसरा वेक्टर आणि ए बी बार क्रॉस ए सी बार, हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असतो, हे थ्री वेक्टर्स आर को प्लेनर, त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ थ्री वेक्टर्स आर पोझिशन वेक्टर पी चा आर ए सा ए स्मॉल डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इक्वल टू झिरो. आर बार ने मल्टिप्लाय करू, आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार मायनस ने मल्टिप्लाय करू तर मायनस ए बी बार क्रॉस ए सी बार डॅट इज इक्वल टू झिरो. फायनली वी गॉट आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार आणि ए बार डॉट ए बी बार क्रॉस आणि दिस फॉर्म इज सेट टू द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. दिस फॉर्म इज सेट टू द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू फॉर्मिंग पॉइंट थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. ठीक, आता याच्यानंतर त्याचा कार्टेशियन फॉर्म. आता कार्टेशियन फॉर्म खूप सिंपल आहे. कार्टेशियन फॉर्म मध्ये सरळ सरळ काय असेल, हा पॉइंट तुम्हाला दिला जाईल, म्हणजे मला आता पॉइंट दिला जाईल म्हणजे कसं, की समजा एक कोऑर्डिनेट तुम्हाला दिला आहे एक्स वन वाय वन झेड वन, बी चे कोऑर्डिनेट दिलेले एक्स टू वाय टू झेड टू, सी चे कोऑर्डिनेट दिलेले एक्स थ्री वाय थ्री झेड थ्री आणि सी चे कोऑर्डिनेट नेहमी काय असतात एक्स वाय झेड. असे जर तुम्हाला कोऑर्डिनेट दिला असतील की आपला प्लेन ह्या थ्री नॉन कोलिनियर पॉइंट मध्ये पास आहे तर त्यावेळेस त्याचे कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काय असेल, सर्वात सिंपल त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट इक्वल टू झिरो. कारण का हे तीन वेक्टर कसे को प्लेनर आहे, तर को प्लेनर म्हणजे काय, त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असतो, झिरो. तर तुम्हाला माहिती आहे या तीन वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर सर्वात पहिले सांगा ए बी बार, ए बी बार म्हणजे तुम्ही काय करणार, पी बार मायनस ए बार, पी बार मायनस ए बार म्हणजे एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन, हा झाला पहिला वेक्टर. त्यानंतर ए बी बार, ए बी बार म्हणजे तुम्ही काय करणार, एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन. त्यानंतर ए सी बार, ए सी बार म्हणजे तुम्ही काय करणार, एक्स थ्री मायनस एक्स वन, वाय थ्री मायनस वाय वन, झेड थ्री मायनस झेड वन, दॅट इज इक्वल टू झिरो. एकदम सिम्पल लक्षात ठेवायला, हा तुम्हाला दिसत नसेल तर याला मी थोडं खाली घेतो, बघा व्हेरी सिम्पल, वरी फॉर्म व्हेरी सिम्पल. कसं लक्षात ठेवायचं बघा, फॉर्मच महत्वाचे, थेरी लेवल तर टाइम जाते प्लेनचा, दुसरा काहीच नाही. प्रॉब्लेमला जास्त वेळ लागत नाही, फक्त थेरीला तुम्हाला टाइम जातो. कार्टेशियन फॉर्म साठी मी काय सांगाल,
जसं आपण याच्यामध्ये सांगितलं होतं हे तीन वेक्टर स्कोपलर आहे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती आहे झिरो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसा काढता येईल तुम्हाला माहिती आहे ना, लहान मुलांसारखे खेळायचे तुम्ही हे बघ कसं काढतो आपण डिटर्मिनिंग मध्ये पहिले वेक्टर ए बार ची व्हॅल्यू नंतर बी बार ची व्हॅल्यू नंतर सी बार ची व्हॅल्यू. आता हे सेम स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये वगैरे ठेवायचं आहे स्कोपलर म्हणून त्याची व्हॅल्यू किती आहे झिरो. तर आता हा पहिल्यांदा हे झाला स्केलर ट्रिपल प्रोडक्टला असा फॉर्म होतो सर्वात पहिले एपी बार पीचे पॉईंट एक्स वाय झेड आणि एच एक्स वन वाय वन झेड वन ते एपी बार म्हणजे काय इथून हे काय करावं लागेल मायनस करावं लागेल एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन ए बी बार बी मधून ए मायनस करा एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन ए सी बार सी मधून एक्स मायनस करा एक्स थ्री मायनस एक्स वन वाय थ्री मायनस वाय वन झेड थ्री मायनस झेड इज इक्वल टू प्रूफ नाही काय नाही सुद्धा दिले त्याचा बाकीचे काय मुलं झोपलेत ते घेऊन मोबाईल घेऊन झोपले का. व्हेरी गुड मेसेज पण करता येईल तुम्हाला काही अडचण नाही. व्हेरी गुड छान छान. आणि ज्याला अजून काही कळलं नाही जे मुलं काल अबसेंट होते त्यांनी बिलकुल आवर्जून त्यांनी कालचा व्हिडिओ पाहायचा म्हणजे पाहायचा कारण काल जर तुमची लिंक लागली कालच्या व्हिडिओची तर आज तुम्हाला 100% कळणार. ठीक आहे व्हेरी गुड छान. लागले प्रश्न विद्यार्थी आहे आणि यानंतर आपण लागलीच जेईची बॅच कंटिन्यू करणार आहे वेक्टरची. काल मी थोडा कॉलेजमध्ये असल्यामुळे झाली नाही बॅच आता आपण घेऊन टाकू इथं नंतर लागलीच. आता नेक्स्ट फॉर्म दोनच फॉर्म आहे संपला निमुलांना तुम्हाला प्लेन इतका सिम्पल वाटेल तर तुम्हाला हे थेरी आली तर पुन्हा मी तुम्हाला थेरी आल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही थेरीमध्ये परफेक्ट होत नाही त्या 2-3-8 दिवस लागू द्या कारण ते जर कळाले तर पळून फॉर्म करते यालाच आपण फक्त पळत चाललो तर काहीच फायदा नाही. लक्षात 100% सगळ्यांना आला पाहिजे त्याप्रमाणे मी खेळणार आहे वारंवार त्याचं रिव्हिजन करणार आहे आपण कारण ते विसरू नये म्हणून. ठीक आहे आता चौथा फॉर्म मी घ्यायला बघा द नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन नेक्स्ट फॉर्म द नॉर्मल फॉर्म ऑफ ऑर इक्वेशन ऑफ प्लेन नॉर्मल फॉर्म म्हणजे सर पहिला आणि याच्यामध्ये काय फरक आहे. पहिला जे फॉर्म होता प्लेन एका पॉइंट मध्ये पास होता आणि एक वेक्टर त्याला काय होता परपेंडिक्युलर होता. त्याच्यामध्ये फक्त फरक आहे की यू हॅव टू फाइंड आउट द नॉर्मल फॉर्म ऑफ ए इक्वेशन ऑफ प्लेन म्हणजे आता प्लेनला एक नॉर्मल असतील तर यावेळेस त्याची प्लेनची म्हणजे नॉर्मल म्हणजे प्लेन काहीतरी डिस्टन्सवर असेल ओरिजिन पासून आणि याला एकदा नॉर्मल असतील तर त्यावेळेस त्याचे इक्वेशन काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. त्याचे पहिले स्टेटमेंट बघा तर तुम्हाला लक्षात येईल की काय म्हणतं हे बघा. द इक्वेशन ऑफ प्लेन हे समजून घ्यायचं की कोणता फॉर्म कशामध्ये वापरायचा. हा फॉर्म मध्ये काय महत्वाचं आहे की द इक्वेशन ऑफ द प्लेन एखादा प्लेन ऍट अ डिस्टन्स द इक्वेशन ऑफ द प्लेन ऍट अ डिस्टन्स किती डिस्टन्स ते पी युनिट्स. तर म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस प्लेनचा डिस्टन्स दिला असेल ओरिजिन पासून तर त्यावेळेस प्लेनचे इक्वेशन काढण्यासाठी हा फॉर्म वापरायचा. हे लक्षात घ्या हे कधी वापरायचा जेव्हा तुम्हाला प्लेनचा डिस्टन्स ओरिजिन पासून दिला असेल तर त्यावेळेस त्या इक्वेशन प्लेनचे इक्वेशन काढण्यासाठी हा फॉर्म वापरायचा. तर बघा तेच म्हणजे ते इक्वेशन ऑफ द प्लेन ऍट अ डिस्टन्स पी युनिट्स फ्रॉम द ओरिजिन कुठून ओरिजिन पासून पी डिस्टन्स ते आहे फ्रॉम द ओरिजिन अँड टू विच युनिट वेक्टर and to which unit vector component vector n cap is normal is and to which unit vector n cap is normal is that formula r bar dot n cap is equal to by this is the formula r bar dot n cap is equal to this. तर बघतो सर काय जर आपल्याला प्लेनचा डिस्टन्स माहित असेल ओरिजिन पासून आणि त्याचा नॉर्मल वेक्टर जर माहिती असेल तर त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये ठेवून
मैं तुम्हाला एकदम तुम्हाला काय करते कॅप्लिनचे इक्वेशन काढतात. तर काय फॉर्म्युला आहे ते बघा. एन कॅप बरोबर का बार नाही लक्षात घ्या. काय बिलकुल तुम्हाला एन कॅप पाहिजे म्हणजे काय युनिट वेक्टर पाहिजे लक्षात घ्या. कन्सिडरिंग दैट टू व्हिच युनिट वेक्टर एन कॅप इज नॉर्मल. युनिट वेक्टर नॉर्मल आहे आवडत आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू काय तर बघा आता कसा असेल प्लेन बस थ्री डायमेन्शनल स्पेस मध्ये समजा एखादा प्लेन आहे हा प्लेन आहे ठीक आहे. हा प्लेन मध्ये आता याच्यामध्ये काय सांगितलं परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे हा त्या प्लेन मध्ये एक पॉइंट हे एन घेतला आपण आणि या एनचा पॉइंट ओरिजिन पासून जर पाहिला तर एवढा डिस्टन्स किती आहे स्मॉल पी. हा प्लेन ओरिजिन पासून जर पाहिला ओएन त्याचे डिस्टन्स किती आहे पी. मग आता तुम्हाला माहिती आहे प्लेनची इक्वेशन विदाउट पॉइंट पी पॉसिबल नाही याला जॉईन केलं याचा पोझिशन होतं काय आर बार पुन्हा हा जे आहे वेक्टरला जॉईन केला आपण हे काय झाला एम पी बार. आता या वेक्टरचा अलॉंग युनिट वेक्टर काय घेतला आपण एन कॅप्स विद युनिट वेक्टर अलॉंग दॅट. आता एन कॅप जर या ओएनचा अलॉंग असतील तर आपल्याला काय येतील ओएन बार इज इक्वल टू युनिट वेक्टर मल्टीप्लाय बाय त्याचं डिस्टन्स एन कॅप्स इंटू पी हे याच्यामध्ये महत्वाचं आहे फक्त. तर एखादा एखाद्या वेळी जर आपल्याला याचा डिस्टन्स माहीत असतील समजा डिस्टन्स पी आहे आणि याचं युनिट वेक्टर माहीत असतील तर यावेळेस जर तुम्हाला वेक्टरची वेळ करायची असेल तर ओ एन बार इक्वल टू काय असेल युनिट वेक्टर एन कॅप्स इंटू त्याचा आपल्याला डिस्टन्स ठीक आहे. मग तुम्हाला सांगा हा जे ओ एन आहे हा ओ एन प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे म्हणजे याचा अर्थ हा एम पीला सुद्धा काय असेल परपेंडिक्युलर असेल तर त्यामुळे ओ एन बार इज परपेंडिक्युलर टू एम पी बार. हा ओ एन प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे तर यामध्ये असणारा वेक्टरला सुद्धा काय असेल परपेंडिक्युलर तर त्यामुळे ओ एन बार इज परपेंडिक्युलर टू एम पी बार. ओ एन बार डॉट एम पी बार इज इक्वल टू झिरो. ओ एन बारच्या जागी किंवा एम पी बार डॉट ओ एन बार इज इक्वल टू झिरो. एन पी बार चा पोझिशन वेक्टर घेते काय तुम्हाला आर बार मायनस यांचा पोझिशन वेक्टर स्मॉल एन बार आर बार मायनस एन बार डॉट ओ एन बार ची वैल्यू तुम्ही काढलेली एन कॅप इंटू पी इज इक्वल टू किती झिरो. आता जवळ डॉट प्रोडक्ट आर बार डॉट एन कॅप पी मायनस एन बार डॉट एन कॅप पी इज इक्वल टू काय झिरो. कारण हा दोन्ही वेक्टर एन पी बार आणि एन कॅप दोघांचे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे ना ठीक. आता याच्यामध्ये अजून त्याला सिम्प्लिफाय करता येईल मला ते थोडं तुम्हाला हार्ड जाईल पुस्तकातल्या मेथडने सांगतो तुम्हाला. सर्व सर त्यांनी ओ एन बार घेतलेला आहे पी एन बार. ओ एन बार म्हणजे अलॉंग दॅट वेक्टर ओ एन बार इज नथिंग बट पी इंटू एन कॅप किंवा एन कॅप इंटू पी दोघांचा मिनिंग सेम आहे. आता बघा जसं की हा वेक्टर ओ एन हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्याचा अर्थ आहे हा ओ एन एन पीला सुद्धा काय आहे परपेंडिक्युलर आहे त्यामुळे दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असेल झिरो. बघा ना एन पी बार इज परपेंडिक्युलर टू ओ एन बार घ्या किंवा त्याचा अलॉंग वेक्टर एन कॅप घ्या दोघांचा मिनिंग त्याचा आहे सेम आहे दोन्ही पुण्याला परपेंडिक्युलर म्हणून दोघांचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू किती झिरो. एन पी बार काढता एक पोझिशन वेक्टर पीचा पोझिशन वेक्टर आर बार कॅपिटल एन चा पोझिशन वेक्टर एन बार डॉट एन कॅप इज इक्वल टू किती ठीक आहे बरोबर. एन पी बार म्हणजे किती आर बार मायनस एन बार डॉट एन कॅप इज इक्वल टू किती झिरो बरोबर. किंवा एन पी बारला जर तुम्हाला काढायचे असेल तिथे तुम्हाला थोडा खेळ घ्यावा लागेल. एन पी बार ऍक्च्युअल काय आहे ओपी बार मायनस ओ एन बार डॉट एन कॅप इज इक्वल टू किती झिरो. ओपी बार म्हणजे आर बार आणि ओ एन बार म्हणजे तुम्ही ओ एन बार ची व्हॅल्यू काढलेली आहे पी इंटू एन कॅप पुन्हा किती एन कॅप्स इक्वल टू किती झिरो. फायनली काय भेटलं आर बार डॉट एन कॅप्स मायनस पी इंटू एन कॅप्स इंटू एन कॅप इज इक्वल टू झिरो. युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती असतो वन. त्यामुळे फायनली आपलं इक्वेशन काय आहे आर बार डॉट एन बार हा मायनसचा पी राहिला फक्त इक्वल टू झिरो. कारण का युनिट वेक्टर हाय युनिट वेक्टर आणि हाय युनिट वेक्टर दोघांचा प्रोडक्ट किती भेटणार वन डॉट प्रोडक्ट वन.
डायरेक्ट तुम्हाला काय होता इक्वल टू मग आर बार डॉट एन कॅप इक्वल टू काय होता म्हणजे तुझं वेक्टर इक्वेशन ऑफ नॉर्मल इक्वेशन ऑफ प्लेन वेक्टर फॉर्म ऑफ नॉर्मल इक्वेशन ऑफ प्लेन बघायचं. इन शॉर्ट थोडक्यात सांगतो मी काय करायचं काहीच नाही. हा जे वेक्टर आहे तुम्हाला तिघन दिसत नसेल त्यामुळे थोडा अडचण जात असेल. एवढं जरी लक्षात नसेल तर फॉर्म जरी लक्षात असेल तरी चालेल. याच्यामध्ये एवढं काही खास नाही. याच्यामध्ये कसा आला काही सांगायची गरज नाही. फक्त हे लक्षात घ्या की हा प्लेन ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे समजा दिस वन आयएन परपेंडिक्युलर. सर्वात पहिले हा ओएन चा डिस्टन्स किती स्मॉल पी ओरिजिन पासून. पहिल्यांदा काय एन चा पोझिशन वेक्टर कॅपिटल स्मॉल कॅपिटल एन चा पोझिशन वेक्टर स्मॉल एन पास आणि कोणता युनिट वेक्टर एन कॅप युनिट वेक्टर अमंग दॅट पास. मग याला समोर एक मराठा पॉईंट पी असेल याचा पोझिशन वेक्टर काय असेल आर बार या दोघांना जॉईन केलं तर हा त्याला एन पी बार. मग एकदा पुन्हा मग आता जसा तुम्हाला पाहिलं आपण की ओएन हा प्लेनला देखील परपेंडिक्युलर आहे तर एन पीला सुद्धा काय असेल परपेंडिक्युलर असेल. तर यामुळे एन पी बार इज परपेंडिक्युलर टू ओएन बार. ओएन बार म्हणजे एन पी बार इज परपेंडिक्युलर टू ओएन चा अलाउंड कोणता युनिट वेक्टर एन कॅपचा सुद्धा काय असेल परपेंडिक्युलर. मग त्यामुळे दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असेल एन पी बारचा पोझिशन वेक्टर ओपी बार मायनस ओएन बार डॉट एन कॅप इज इक्वल टू झिरो. ओपी बार म्हणजे आर बार आणि ओएन बारची व्हॅल्यू आपण काढलेली पी इंटू एन कॅप डॉट एन कॅप इज इक्वल टू किती झिरो. फायनली व्हॉट वी गॉट हियर आर बार डॉट एन कॅप r bar dot n caps minus p into n caps into n caps is equal to 0.